त्याचा चेहरा बघा कंटिन्यू तुमच्याकडे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, मी सकाळी आज 6 वाजता रोषाच्या घरून घरी आलेलो आहे. सकाळी लवकर म्हणजे उठलो आम्ही 6 वाजता, त्यानंतर मग मी दुसरी काही व्हिडिओ शूट वगैरे नाही केलं, डायरेक्ट घरी आलो आणि लवकरात लवकर जिमला गेलो. आत्ता जिमवरनं आलेलो आहे, अजून आपला प्रोटीन शेक तयार व्हायचा आहे. तरी या रात्रीचेच वडापाव खायला चालू आहेत. छान असं किती एक राहिला आहे का ब्रुण्या? उद्या बस ना बाळ, जरा किती किती त्रास देशील. हा सगळा दादाने मांडला, अजून पगडा आहे. हा दादा पगडा काढलेला नाही. गप बोल 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 बोल. थँक्यू दे, थँक्यू दे, चल थँक्यू दे. गप बस आता. तुला सर्वात सर्वात खास बाब म्हणजे आज मम्मीचा वाढदिवस आहे. आज मम्मीचा, आज 3 डिसेंबर, आज मम्मीचा वाढदिवस आहे. आज मम्मी 42 इयर्सची झालेली आहे. माझ्या मम्मीला सगळ्यांनी वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. मम्मी मम्मी मानव मम्मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला सगळं लक्षात असतं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सुख समृद्धी झाली बरोबर. तर मम्मी आज काय मग सेलिब्रेशन असं नाही बरं का मम्मी? मी काल रात्रीच तुला कॉल करणार होतो, पण काल रात्री रात्री वाजलेले 12. तुला सांगतो आज नाही का, मला काल रात्रीच तुला कॉल करणार होतो. काय माहिती असं नशीब आहे भारी. मी तुला काल रात्रीच कॉल करणार होतो, पण विषय काय झाला म्हटलं 12 वाजता कुठं कॉल करून तुला त्रास द्यायचा म्हणून तुला कॉल नाही केला. हा मम्मी मस्त आजचा दिवस. अगं पूर्ण तुला मगासपासून हॅपी बर्थडे म्हणतोय मम्मी, तुला ती कळून येत नाहीये. हा नाही दे पूर्णाला एक एक पूर्णला टाक. अच्छा चहा सोबत खाणार आहे मम्मी. पूर्ण केवाडीचे पूर्ण आहे का मम्मी अजून? तर मित्रांनो, आत्ता मस्त झालेलं आहे दुपारचं जेवण. आज मस्त स्पेशल डिश होती आपल्या घरी, कारण की आलेली आहे मम्मीची मावशी. मम्मीच्या मम्मीकडे बघा आणि मावशीकडे बघा, दोघींमध्ये काय वाटतंय? असं वाटतं का ही मावशी आहे म्हणून मम्मीची? हा ती मम्मीची मावशी म्हणजे. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये आपला संदेश मामा जो होता पाठीमागच्या रविवारी आलेला, त्याची आई आहे संदेश मामाची म्हणजे आमची आजी. ठीक. आणि मम्मीची मावशी पाठीमागच्या संदेश मामाला घेतलेला की ब्लॉगमध्ये संदेश मामाची आई होती. चला तर मगाशी काम चालू होतं, त्यामुळे ब्लॉग शूट नाही केला, पण आता आई निघाली आहे म्हणून छोटीशी व्हिडिओ क्लिक घेतली आहे. आणि आज पण मम्मीचा पण आज स्पेशल डे असल्यामुळे आज आई आणि आई आली म्हणून पण आणि मम्मीचा बर्थडे म्हणून स्पेशल डिश बनवायचं. माळकरी मटन, माळकरी मटन. माळकरी मटन आम्हाला ओरिजिनल मटन आवडते. ओरिजिनल मटन ते मला आवडत नाही. तर मित्रांनो, आम्हाला ओरिजिनल मटन आवडतं, मम्मीला ते आवडत नाही मटन. आजोबाला आणि मम्मीला चालत नाही, आम्हाला चालतं सगळं. तर मित्रांनो चला, आता आई निघाली आहे, आई मामांसोबत जाणार आहे देऊला. जे मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ ती बघा. जो आम्ही तुकोबांच्या गावी गेलेलो त्याची व्हिडिओ, त्याच गावी आज आई ते चाललेले आहेत खास. आणि आता मी आईला मामांच्या घरी सोडायला चाललो आहे. तर चला मित्रांनो भेटू थोड्या वेळेने. एक दो तीन मला वाटलं मा मला गंडवलं. एक क्रॉस एक क्रॉस एक क्रॉस छान आहे. ब्रुनो शेट पापा घरे सारे ससारे ससारे मिडल क्लास फॅमिली बर्थडेज. इकडं हो मी इकडं बस
तुझ्यासोबत एक पार्सल बसलेलंच आहे. तर मित्रांनो, एक पार्सल इथं सुद्धा बसलेलं आहे. पार्सल ह्याचं तर कायम कसल्या खाद्यावरच लक्ष असतंय. बोलू ना खाऊ. हा बोलू ना, तू काय बसला बोलू ना? कोपऱ्यात बस म्हणलं ना, तू इथं कसं काय बसला रे? असं बसलं होत तुला. हा तर संदेश मामा पण आलेले. सकाळी मामा तुझा इंटरव्ह्यू दिलाय भाऊ. आई आईची ओळख तुझी तुझ्यावर करून दिली. तर तुला तुझ्यामुळे थांबला इथं केक कापायचा. तुला थोडा टाइम मी फोटो काढून पाठवत होता टीचर. स्वामी समर्थवाल्याने काय शिकवतात का नाही तुम्हाला टाइम मॅनेजमेंट वगैरे? तुझ्यामुळे इथं केक कापायचं राहिलंय बघ. ओके. थांबा की व्हिडिओ चालू. स्क्रीनशॉट काढून घेऊया आई. एवढं काय त्यात लाळगळायला लागली अरे. लाळगळायला लागली. थांबा त्याला वाटलं तुमच्या तुम्ही हाताने त्याला देणार आहे. तुमच्या हातामध्ये होतं ना मला ते लाळ. त्याचा चेहरा बघा कंटिन्यू तुमच्याकडे. बोलण्या रोग तुला सांगतो मामा निवेदन. दरवेळी बर्थडे ला आम्ही उशिरा खातो पण हे आदर खाते. तू पण एक काम कर. तू पण बस ना आई. तू पण आई. तू बस या. तर सगळ्यांचा फोटो एकसाथ घेतला असता ना हे. संदेश मामा फ्रेम मध्ये पण येत नाहीये. संदेश मामा फ्रेम मध्ये येत नाहीये. संदेश हे बघ वेदन वेदन दिसते का तुला? हा थांबा उशीर उशीर गेलास तू. मस्त छान आहे मामा. छान आहे आणलं बरं का? कोणता ब्लॅकबेरी ना? डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट आई लगे का? ए आई घे ग. एवढं काय कुठं? गावी मध्ये ना. गावाकडून छोटा बाबू घे ना. बस इथं इथं बस. एकदम मस्त आहे. हे बघा हे बघा हे बघाय चिमणे. भाऊ केक गेलेला आहे मम्मीने मस्त केक. आता केकचा स्वाद घेऊ मित्रांनो सगळेजण. तर मित्रांनो मम्मीचा एकदम अप्रतिम रित्या बर्थडे हा साजरा झालेला. खूप छान प्रकारे पार पडलेला आहे. आणि तरी पण सगळ्यांकडनं मम्मी तुला खासा. मी तुझा मुलगा जरी असतो तरी माझ्याकडून आणि माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीकडून मम्मी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक यू. माझ्या परिवाराला कोण म्हणणार? सर्व परिवाराला काय असं म्हणणार? माझ्या सोहमच्या सोहमने असं म्हणलं माझ्या युट्यूब परिवार असं वेगळ्या टाईपमध्ये म्हणणार.
तर मित्रांनो जेवढं मम्मी म्हणली तेवढं जरा समजून घ्या. पण मम्मी आमच्या सगळ्यांकडनं तुला हॅपी बर्थडे. तर मित्रांनो लवकर लवकर पहिले केक खाऊ, नाहीतर केक नरम होईल. या तुम्ही सगळ्यांनी केक 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 ओ 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 चला चला लवकर खाऊ. तर मित्रांनो आम्ही सगळ्या हॉटेलची भाजी आहे, हॉटेलची पनीरची भाजी आणि ही मशरूमची भाजी. पण ते पहिल्या वेळेस बरं आहे. घरी मम्मी रोट्या केलेल्या आहेत, बच्ची वास जेवणाचा स्वाद आहे.